संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक आपल्या सगळ्या पशुपालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विषय आहे की ह्या दुधाच्या व्यवसायामध्ये आता तसं बघा गेले तर ऋतू आपला पावसाळ्यामधनं आपण आता थंडीमध्ये आलेलो आहोत. आता हिवाळ्यामध्ये जनावरांच्या गोठ्याचं व्यवस्थापन जे आहे ते थोडंसं आपल्याला बदलायचं आहे. मला रोज फोन येत असतात की गोठ्यातला अचानक दूध कमी झालं, फॅट कमी झालं, SNF कमी झालं आणि एकंदरीत धंदा अडचणीत आला आहे, असे खूप रोज फोन येत असतात. आणि मग असं मला वाटायला लागलं की आज एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची असं एक मनामध्ये आलं आणि मग मी माहिती आज या ठिकाणी बनवत आहे. पुढचा विषय आता आपल्याला काय करूया की हिवाळ्यामध्ये दूध अचानक कमी होतं म्हणजे नेमकं काय, थोडीशी आपण चर्चा करूया. माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, कारण खूप काही माहिती तुम्हाला चाऱ्याबद्दल मी दाखवणार आहे, त्या TMR बद्दल दाखवणार आहे, पशुखाद्य मी काय वापरतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकंदरीत तुम्हाला दुधाचं फॅटचं दुधाची बिलं पण म्हणजे पुराव्यासहित मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लांब होईल, पण तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनं जर बघितलं तर तुमच्याही गोठ्यामधलं जनावरांचं दूध या ठिकाणी वाढलेलं दिसेल आणि फॅट आणि SNFसुद्धा तुम्हाला वाढलेला दिसेल. तर पहिला चर्चा करूया तुमच्या गोठ्यातल्या ज्या गायी आहेत किंवा म्हशी आहेत ह्या गायी म्हशींच्या शरीरातली ऊर्जा आपण वाढवायला पाहिजे ह्या विषयावर आपण चर्चा करूया. आता उदाहरणार्थ काय, तुमच्याकडं गायी आहेत किंवा तुमच्याकडं आता म्हशी आहेत. आता इकडं बघा तुम्ही, इकडच्या बाजूला थोडंसं बघा. आता ह्या गायी आहेत, थंडीचा दिवस आहे, आज दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. थंडीचं वातावरण आहे, थंडी तुम्हाला सांगायचं झालं तर 12 टेम्परेचरपर्यंत आपण आलेलो आहोत. महाराष्ट्र 12 आलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या अलीकडच्या 4 दिवसामध्ये संक्रांतीच्या या विषयामध्ये खूप टेम्परेचर कमी आलेलं आहे आणि याच्यामुळं दुधामध्ये बघितलं तर थोडीशी माझी घटसुद्धा, माझी नाही अख्ख्या महाराष्ट्राची घट आलेली आहे. आणि मग दुधामध्ये फॅट आणि SNFची पण लेवल येते काय, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या गाई असू देत किंवा तुमच्या तिकडच्या बाजूला असणाऱ्या म्हशी असू देत, ह्या गाई म्हशींची जी काय शरीरामधली जी काय ऊर्जा असते ही फार महत्त्वाची आहे. आता जी एनर्जी त्याला म्हणतो आपण ऊर्जा, आता एनर्जी सोर्स ह्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला आहार व्यवस्थापनामध्ये काय काय बदल करावे लागणार, मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कोरडा जागा महत्त्वाचा, इथनं सुरुवात करूया. जनावरांच्या बैठक व्यवस्थेमध्ये कोरडी जागा फार महत्त्वाची आहे, म्हणजे हवेशीर असायला पाहिजे, जागा कोरडी झाली पाहिजे, हा एक विषय येतो त्याच्यामध्ये. आधी दलदल भागामध्ये जर जनावर बसतं तर अंगावर काटा उभं करतं, इथं दुधाचं उत्पादन कमी येतं. कोरडी जागा जर असेल तर तुम्ही बघू शकता सगळी जनावर ही आमची 5 च्या 5 गाई इकडच्या ह्या भाकडमधल्या सगळ्या ज्या सगळ्या खूप चांगल्या पद्धतीनं रवंत या ठिकाणी केलेले आहे, करत बसलेले आहेत. आता इकडच्या बाजूला जर बघितलं म्हशीसुद्धा, तुम्ही इकडच्या बाजूला म्हशी बघा, पलीकडच्या बाजूला म्हशी बघा, ह्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं रवंत केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे काय की जनावराच्या शरीरामध्ये जर ऊर्जा तयार करायची असेल, एनर्जी जर तयार करायची असेल, तर पहिला आपण चर्चा करूया थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय काय वापरावं लागेल. आता तुम्ही इथं पायात बघा हो, याच्यामध्ये तुम्हाला पटणार नाही, आम्ही ऊससुद्धा थोडंफार कॅल्शियम मिळू देत, 1-2 किलो ऊस मी वापरत नाही, पण आता मला नाविलाज आहे इथं वापरायची गरज आली. हा ऊस पण बघा, 2-2 किलो ऊस या ठिकाणी आपण वापरत आहोत. 2 नंबरचा विषय तुम्हाला सांगितला तर ऊसामुळं काय होतं, जास्त जर ऊस वापरला तर जनावराच्या पोटामध्ये ॲसिडिटी तयार होते, अपचनाचा त्रास होतो, शेण पातळ येतं आणि दुधाचे त्याच्यामध्ये प्रोटीन सोर्स काय नाही मिळालं तर त्यातनं थोडंसं कॅल्शियम मिळेल, म्हणजे ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये, दूध वाढलेलं दिसेल पण हे तात्पुरतं आहे, हे काय जास्त नाही. तर तुम्ही ऊस वापरायचा असेल तर सकाळी 2-3 किलो आणि संध्याकाळी 2-3 किलो अशा पद्धतीने हे सगळं वापरत चला. 5-6 किलोच्या वर ऊस वापरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं एनर्जी सोर्स जो आहे हा मेगास्वीट जी वैरण आहे, ही ज्वारी वर्गातली, ही जबरदस्त आहे, ही जवळजवळ 12-13 फूट उंचीची अशी ज्वारी आहे, वरती पोसवा आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ग्लुकोज साखरसुद्धा याच्यामध्ये जवळपास 16-18% साखर याच्यामध्ये आहे. हे पण आम्ही ज्वारी वर्गातलं असल्यामुळं
ह्याच्यामध्ये फायबर कंटेंट जो आहे म्हणजे फायबर म्हणजे चोथ्याचं जे प्रमाण आहे हे जनावराच्या पोटामध्ये गेलं तर उष्णता तयार होते, म्हणजे थंडीपासून संरक्षणासाठी ज्वारीचा कडबा किंवा हे मेगास्वीटचे वैरण अतिशय महत्त्वाचे आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही बघत चला की ही ज्वारीसुद्धा आम्ही कुट्टी केलेली आहे. पुढचं तुम्हाला सांगायचं झालं तर परत फायबर सोर्स याच्यामध्ये हत्ती गवत, या ठिकाणी हत्ती गवतसुद्धा याच्यामध्ये खाली आहे, हत्ती गवतचासुद्धा वापर केलेला आहे. ज्वारीचा कडबा पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, तिथं तुम्ही जरा असं बघत चला. थोडक्यात काय सांगायचं, 3 ते 4 प्रकारचे जेणेकरून जनावराच्या पोटामध्ये उष्णता निर्माण होईल, चोथ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढेल. चोथ्याचं प्रमाण जर वाढलं तर अतिशय जबरदस्त. आता या ठिकाणी बघा हो, तुम्ही जरासं बघून घ्या, हे कुट्टी केलेली आहे. ह्या कुट्टीमध्ये 3 प्रकारची वैरण या ठिकाणी मी कुट्टी केलेली आहे. याच्यामध्ये बघितलं तर हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत आहे, मका आहे, मेगास्वीट आहे, ऊस आहे. 4 प्रकारची वैरण या ठिकाणी मी कुट्टी केलेली आहे. आता हे खालच्या बाजूला झालं, वरच्या बाजूला ज्वारीचा कडबा आणि गव्हाचा कोंडा हे आपल्याकडं चांगल्या पद्धतीने मिळतं. त्यामुळे हे वरच्या बाजूला हे गव्हाचा कोंडा वाळलेली वैरण म्हणून, आणि सांगायला झालं तर याच्यामध्ये ज्वारीचा कडबा, हे जे काय हे एनर्जी सोर्स आहे. थोडक्यात हे पोटात गेल्यामुळं काय होतं, जनावराच्या पोटात उष्णता निर्माण होते. आणि तुमच्या गोठ्यातलं जनावर जर रवंत करत असेल तर समजायचं खूप चांगला चोथा माझ्या जनावराच्या पोटामध्ये गेलेला आहे. उष्णता निर्माण करण्यासाठी फायबर फूड म्हणजे फार गरजेचं आहे. आता तुम्हाला काय शिकायचं ह्या विषयामध्ये, मी तुमच्याबरोबर जे 4 मिनटं जे बोललो याच्यामध्ये काय की वैरणीच्या व्यवस्थापनामध्ये नुसतीच हिरवी वैरण वापरू नका. ऊसाचं वाढ 100% वापरू नका, हत्ती गवत 100% वापरू नका, किंवा नुसताच मका. अजिबात एनर्जी सोर्स जरी मका असेल तर त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी राहतं थोडंसं, म्हणजे 80% हिरव्या वैरणमध्ये वैरणीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं. तर रवंत करणारं जनावर तुम्हाला गोठ्यामध्ये दिसलं पाहिजे, ह्यासाठी चोथ्याचं प्रमाण वापरत चला. तर आता तुम्हाला या थंडीच्या दिवसामध्ये ही खूप महत्त्वाचा विषय आहे की चाऱ्यामध्ये तुम्ही बदल करू नका. चाऱ्यामध्ये वाळलेला सुका चारा जर असं वाढवा, म्हणजे 50-50% जरी केला तरी चालेल, कारण थंडीपासून संरक्षणासाठी तुम्हाला ज्वारीचा कडबा, गव्हाचा कोंडा, डोंगरी गवत, त्याचबरोबर खूप काही विषय तुम्हाला त्यातला म्हणजे चोथा असणारा प्रकार तुम्हाला पोटात द्यायला पाहिजे, त्याशिवाय थंडीपासून संरक्षण होणार नाही. आता तुम्हाला थोडंसं मी दाखवतो इकडच्या बाजूला थोडंसं गाईंचं पशुखाद्य काय काय दिलं जातं हेही बघा, आणि तुम्हाला फॅटसुद्धा दाखवतो. पहिल्यांदा हे मी काय करतो, याचं फॅट जरासं तुम्ही जराशी लेवल या ठिकाणी बघितलं तर बरं होईल. आज या ठिकाणी एकच मिनिट तुम्ही जरासं बघा. तुम्ही आता हे दुधाचं बिल आहे, याच्यामध्ये दिसतं का बघा, हे गाय आहे दूध, हे म्हैस दूध आहे. याच्यामध्ये दुधाची क्वांटिटी म्हणजे आमची किरकोळ विक्री जास्त असते, कारण इथं 60 रुपयांनी दूध विकलं जातं. गाईचं दूध बघा, म्हशीचं दूध 60 रुपयांनी विकलं जातं, आणि गाईच्या दुधाला थोडीशी प्रोसेस केली जाते, त्याच्यामुळं आमचं थोडंसं दूध कमी जातं. ह्याच्यावर जाऊ नका, फक्त दुधाची क्वालिटी जराशी बघा. आता बघितलं तर इथं 65 लिटर आहे, 4-2 फॅट आहे, 9-1 SNF आहे, म्हणजे किती सुंदर क्वालिटीचं दूध झाले बघा. हे थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त आम्ही क्वालिटी 30 रुपये 50 पैसे, आणि ह्याच्यामध्ये कमिशन वगैरे जर धरलं तर 1 रुपये 20 पैसे. आणि दुसरा विषय तुम्हाला सांगायला झालं तर दूध सांगायचा बोनस पण मिळतो आपल्याला, 1 रुपये 20 पैसे, 1 रुपये 25 पैसे, हे सगळं 32-33 रुपयाला जातं. 2 नंबरला बघा परत, 4-1, 4-2, 4-1, 4-2, हे जरासं वरच्याकडनं खालच्याकडेपर्यंत तुम्ही बघत चला, सरासरी 4-0 फॅट आहे. आणि SNF किती सुंदर आहे, SNF बघत चला, म्हणजे याचा अर्थ काय, व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. मी ह्या पद्धतीनं केलं आणि माझं दूध टिकवून ठेवलं. इकडे या मशीनमध्ये हे दूध बघा आणि फॅट बघा. आता दूध बघितलं तर 102 आहे, 7-1 फॅट आहे, 9-6 SNF आहे. इकडे बघा 7-8 आहे, 7-6-7 आहे, 8-0 आहे, 7-8 आहे. सांगायचं तात्पर्य काय की फॅटची लेवल जबरदस्त ठेवली, म्हणजे चोथ्याचं प्रमाण थंडीच्या दिवसामध्ये वाढवावं लागेल. आणि SNF म्हणजे काय होतं, याच्यामध्ये जे प्रोटीन आहेत, प्रोटीन अतिशय महत्त्वाचं आहेत. SNF म्हणजे काय, सॉलिड नॉट फॅट. हे प्रोटीनवर जर बोलायला झालं तर 9-9, 9-8 खूप चांगलं, 10-0 सुद्धा SNF आहे. या ठिकाणी बघितलं तर 50 रुपये 50 रुपये अशा पद्धतीचा रेट आहे. इकडं पण बघू शकता तुम्ही, खूप 2-3 बिलं बघत चला तुम्ही,
खूप जबरदस्त 9897989898999 49 रुपयाच्या दरम्यान दर आहे. फॅट जरा बघा गाईचं ह्या विषयातलं 4188890901 एस एन एफ आहे. हे खोटं बोलायचं काहीच नाही, हे गोकुळदू संघाचं बिल आहे. हे बघा किती सुंदर आले बघा हे हे व्यवस्थापनात हे रिझल्ट जे मला मिळायला लागलेत हे एनर्जी सोर्स आहे. म्हणजे तुम्ही जनावराला तुमच्या नेमकी गरज कशाची आहे, म्हणजे तुमच्याकडे उदाहरणार्थ काय तुम्ही आहार व्यवस्थापन जे करता त्यामध्ये तुम्ही काय बघत चला, त्या गाईची नेमकी गरज काय आणि तुम्ही काय द्यायला लागलाय. हरियाणाच्या म्हशीला ऊसाचं वाडं देऊन चालणार नाही, त्याचबरोबर पंजाबच्या गाईला किंवा बेंगलोरच्या गाईला तुम्ही बोलता चांगलं बरोबर आहे. अनुशक्तीमध्ये कालवड आहे, माझी कालवड एवढ्या चांगल्या दुधाची आहे, एवढी चांगली मी तयार केलेली आहे, ह्याची गरज नाही आपल्याला, अशा चर्चेची गरज नाही. तुमची नेमकी त्या गाईची आणि म्हशीची गरज काय हे जोपर्यंत तुम्हाला या दुधाच्या व्यवसायामध्ये कळत नाही तोपर्यंत तुम्ही या दुधाच्या व्यवसायामध्ये काही करू शकत नाही मंडळी. हे झालं व्यवस्थापनाचा विषय. आता पशुखाद्याबद्दल बोलूया आपण. पशुखाद्य मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो थोडंसं या इकडं. आता ही जी जनावर बसलेत यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं एनर्जी, आता यांना पण ते वैरणीचं व्यवस्थापन अशाच पद्धतीने दिलेलं आहे की हिरवा चारा इथं आपण वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण आपण या ठिकाणी वाढवलेलं आहे. म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये 50-50% करा, 50% हिरवा चारा आणि 50% सुका चारा, एवढा सोर्स आहे. कारण मुक्त ओट्यामध्ये आपण इथं जाळी लावू शकत नाही किंवा इथं उबदार जागा राहील असं काय करू शकत नाही. दूध हे नॅचरली कमीच होतं तर पिकाचीसुद्धा वाढ कमी खुंटते कमी होते. ॲव्हरेजसुद्धा यील्डसुद्धा कमी मिळतं, हत्ती गवतसुद्धा या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज कमी मिळतं. मग ह्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तर गोठ्यामध्ये तुम्ही ऊर्जा वाढवली पाहिजे. आता या ठिकाणी पशुखाद्य भिजवलेलं आहे, थोडंसं या ठिकाणी आपण जाऊया त्या काय काय भिजवलं ते बघूया. या ठिकाणी हात घालून तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय केलं आहे. मका पण भिजत घातलेला आहे. मका आता आम्ही व्यवस्थापनामध्ये काय केलं, 1 किलो मका, 1 किलो हरभऱ्याची चुनी 2 किलो झालं आणि 1 किलो गव्हाचा भुस्सा 3 किलो आणि 1 किलो सरकी, अशा पद्धतीनं आम्ही आता व्यवस्थापन, कारण जरा फॉर्म्युलेशन हे वेगळ्या पद्धतीचं केलं आहे. कारण सरकी डेपचे दर वाढल्यामुळं आम्ही 1 किलो हरभऱ्याची चुनी, 1 किलो मका, 1 किलो गव्हाची ज्याला आपण चोकर म्हणतो किंवा त्याला आपण दलिया म्हणतो, गहूसुद्धा तुम्हाला द्यायचा असेल तर गहू भरडून द्या. एका गव्हाचे जवळजवळ 10 ते 12 तुकडे झाले पाहिजेत, म्हणजे जशी सोजी असते अशा पद्धतीनं गहू जर असेल तर दळून घ्या. गव्हाचा भुसा काय होतं, गव्हाचा भुसा पण चालतो याच्या, पण रफ पाहिजे, फायबरचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त पाहिजे. यापासून आपल्याला हे रिझल्ट भेटलेले आहेत, सुंदर त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर मंडळी आपण एवढंच करूया की ह्या जनावराला आता ह्या गाई बघितल्या अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं थंडीमध्ये उन्हाला बसलेल्या आहेत. बगळे जवळजवळ इथं बघायचं झालं तर 30 ते 40 बगळे, एकही माशी या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही. शांत आणि जनावर इतकं भारी ऊर्जा त्यांच्या शरीरामध्ये आपण द्यायचा प्रमाण केलेला आहे की खूप सुंदर. आपण आता विषय घेऊया गाईंचं जे फॅट आपण ह्या थंडीच्या दिवसांमध्ये कशामध्ये कवर केलेलं आहे की जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला मी पुन्हा सांगतो. हा व्हिडिओ मला चाऱ्यावरती जास्त बोलायचा आहे आणि व्यवस्थापनावरती बोलायचं आहे. मग आता गाईंचं जे काय तुम्हाला मी दाखवला पुरावा दाखवला गाईचा आणि म्हशीचा, याच्यामध्ये ह्या गाईंना आता सगळ्या गाई ह्या 10 लिटरच्या वरच्या आहेत, म्हणजे सकाळी 10 संध्याकाळी 10 20 लिटरच्या वरच्या आहेत. ह्यांना जी की ऊर्जेची किती गरज असते ह्याचा आपण थोडासा विचार केलेला आहे. आणि मग ही ऊर्जा आपण द्यायची झाली तर आपण चाऱ्यामधनं देऊ शकतो, सुक्या चाऱ्यामधनं देऊ शकतो. ही इकडं भिजत घातलेली पशुखाद्य आहे, याच्यामधनं मक्यामधनं आपण ऊर्जा देऊ शकतो, गव्हामधनं ऊर्जा देऊ शकतो, त्याचबरोबर सरकी पेंडमधनं आपण चांगला ऑइल देऊ शकतो किंवा प्रोटीन देऊ शकतो. हे सगळं नियोजन केल्यामुळं आमच्या जनावराचं दूध हे आज थंडीमध्ये चांगल्या पद्धतीनं टिकलेलं आहे. तर मंडळी एक काम करा, तुम्हाला आता थंडीच्या दिवसामध्ये काय काय करा, चाऱ्याचं व्यवस्थापन जरा असं लक्ष द्या, 50-50% करा, 1-2 महिने तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही उन्हाळ्यामध्ये परत 70% हिरवी वैरण 30% सुकी वैरण ह्या पद्धतीने केले, म्हणजे जसा ऋतू चेंज होईल तशा पद्धतीनं तुम्हाला चाऱ्याचं नियोजन हे करावंच लागणार आहे. तर आपण मी अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मी सोडत असतो. मंडळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून तुमचं मी धन्यवाद या ठिकाणी करतो. माझे 1 लाख सबस्क्रायबर तुमच्यासारख्या चांगल्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलं,
तुमचं मनापासून मी या ठिकाणी आभारी आहे. मी व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे, पण थंडीच्या दिवसामध्ये मला वाटलं की आज थंडी खूप पडली आणि काहीतरी लोकांना व्हिडिओ या ठिकाणी बनवायचा आहे, म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. मी लगेच हा व्हिडिओ आणि 2 दिवसानंतर पुढचा व्हिडिओ मी सोडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. चालेल मंडळी, धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ हा तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये करा. माझा फोन तुम्ही फोन करत असतात, मी उचलत नाही. कृपा करून माझ्या व्हॉट्सअपवरती करा, कारण किती बोलायचं, रोजरोज 300-350 फोन येतात. त्यामुळे मी तुमची मनापासून माफी मागतो. व्हॉइस मेसेज करा, नसेल तर व्हॉट्सअपवरती टाईप करून मला विचारा, मी करतो. चालेल मंडळी, धन्यवाद. आपल्या शेतीसोबतच कमीत कमी खर्चात तसंच कमीत कमी कष्टात पशुपालन आणि तंत्रशुद्ध दूध उत्पादन व्यवसाय करण्यासाठी आम्ही आमचे अनुभव आणि मार्गदर्शन आमच्या वायटी पाटील डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसारित करीत आहोत. तेव्हा डेअरी उद्योगाच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी येणाऱ्या प्रसारण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग दूध उत्पादन व्यवसाय आनंदाचा आणि भरघोस लाभाचा करूया.